बदलत्या काळात आता संगणकाची जागा हळूहळू लॅपटॉप टॅबलेट घेऊ लागले. संगणक हा ऑफिसच्या कामासाठी सोयीस्कर तर लॅपटॉप हा वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी सोयीस्कर ठरतो. घरून काम करणाऱ्या अनेकांना प्रवास करताना लॅपटॉप बरोबर ठेवावा लागतो, कारण कोणत्याही क्षणी महत्वाचं काम ऑफिसमधून सांगितलं जाऊ शकतं. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय, पण आज प्रवासात लॅपटॉप घेऊन जाणे एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की तरुण ड्रायव्हिंग करत असतो, तसेच त्यानं स्वतःचा लॅपटॉप गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवलेला असतो. दरम्यान बॉलिवूडच्या प्रिन्स या चित्रपटातील तेरे लिए हे प्रसिद्ध गाणं त्याच्या गाडीत वाजताना दिसतंय. हे गाणं गुणगुणत तो ड्रायव्हिंग करतोय. अचानक रस्त्यावर वळण येतं आणि मग पुढे जे घडतं ते एकदा व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पहा. व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की दोन व्यक्ती कारमधून प्रवास करतात. संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एचपीएन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा. तसेच जो तरुण या प्रवासात ड्रायव्हिंग करत असतो त्याला ऑफिसचं काम सुद्धा करायचं असतं, म्हणून त्यानं गाडीच्या डॅशबोर्डवर लॅपटॉप ठेवलेला असतो. नोटीस पिरियडमुळे प्रवासात सुद्धा ऑफिसचं काम करावं लागतंय हा विषय घेऊन अज्ञात व्यक्ती या दृश्याची रील शूट करून घेत असते. पण वाहन चालक तरुण गाणं गुणगुणत असताना रस्त्यावर वळण लागतं आणि लॅपटॉप गाडीच्या डॅशबोर्डवरून थेट खिडकीबाहेर पडतो. प्रवास करताना तरुणाच्या बाजूला एक अज्ञात व्यक्ती बसलेली असते. तुम्ही पाहू शकता की वळण घेत असताना जसा लॅपटॉप बाहेर पडतो तेव्हा तरुण घाबरून लगेच गाडी थांबवतो. व्हिडिओ शूट करणारा देखील हे पाहून थक्क होतं. त्याच्या मोबाईलमध्ये हा सर्व प्रकार कैद होतो हे पाहून तुमच्याही भुवया उंचवतील, पण काही क्षणांसाठी हसूसुद्धा येईल.